आज अपन चालू करना का गैलोनोमीटर पढ़ने का टाइम आर्टिकल से नाम लिया गैलोनोमीटर तो ये जास्त डिटेल मध्य नहीं है डायग्राम अपन लक्षात ठेवायची गैलोनोमीटर इज अ डिवाइस यूज टू डिटेक्ट स्मॉल वीक इलेक्ट्रिक करंट weak electric current in the circuit लिहून घ्या आणि हे डायग्राम काढा. गॅलोमीटरचा यूज लिहून घ्या तुम्ही. गॅलोमीटर इज अ डिवाइस यूज टू डिटेक्ट वीक इलेक्ट्रिक करंट इन द सर्किट आणि डायग्राम काढा. आता हे जे डायग्राम आहे हे काय आहे याला हॉर्सशू मॅग्नेट म्हणतात. हे मॅग्नेट दाखवलेलं आहे मी इथं अशी हा अशी डायग्राम काढायची याला हॉर्सशू मॅग्नेट म्हणतात. हॉर्सशू शेप मॅग्नेट म्हणजे याचा जो आकार असतो हॉर्सशू सारखा असतो. हॉर्सशू मॅग्नेट असा कॉनकेव पोल पीसेस हे मॅग्नेट्स आहेत. समजलं की नाही. हा नॉर्थ पोल हा साऊथ पोल असे दोन पोल्स आहेत. याच्यामध्ये हे अशी एक छोटस सिलेंडर असते. असं एक असं सिलेंडर असते याच्यामध्ये छोटस एक याला आयन कोर सुद्धा म्हणतात. असं सिलेंडर असते याच्यामध्ये एक सिलेंडर. हे जे सिलेंडर आहे इट इज ऑल्सो नोन एज आयन कोर. याला आयन कोर सुद्धा म्हणतात. आयन कोर म्हणजे मॅग्नेट का सिलेंडर येते. ये जो मैंने निकाला है ये हॉर्सशू मॅग्नेट होते. ये मॅग्नेट का यानी अंदर से भी मॅग्नेटिक फील्ड और बाहर से भी मॅग्नेटिक फील्ड. ठीक है. याच्या इसके ऊपर ये ऐसे मैग्नेट जो आयन कोर जो है इसके ऊपर ऐसे मैग्नेटिक फील्ड हुई. ये आयन रेक्टेंगुलर कॉइल हुई थी. कौन सी कॉइल हुई थी? रेक्टेंगुलर कॉइल. अच्छी रेक्टेंगुलर कॉइल होते चौकनी आकार अच्छी रेक्टेंगुलर कॉइल. ये रेक्टेंगुलर कॉइल होते ये रेक्टेंगुलर कॉइल है. कौन सी कॉइल है? ये रेक्टेंगुलर कॉइल. म्हणजे अशी एक अशी चौकोनी आकाराची कॉईल असते रेक्टेंगुलर कॉईल व्हिच कन्सिस्ट ऑफ थिन इन्सुलेटेड कॉपर वायर. कॉपर वायर पासून ती बनलेली असते. कॉपर वायर थिन इन्सुलेटेड म्हणजे अशी बारीक असते ती. थिन आणि इन्सुलेटेड म्हणजे टच जरी झालं तर शॉक होणार नाही. इन्सुलेशन लावलेलं असते त्याला. थिन इन्सुलेटेड कॉपर वायर पाय हॉर्सशू मॅग्नेट काळ डायग्राम हॉर्सशू मॅग्नेटची. हे दोन पोल आहेत नॉर्थ पोल साऊथ पोल. त्या मॅग्नेटच्या आतमध्ये हे आयन कोर मॅग्नेटचं सिलेंडर असते आणि ही कॉईल आहे रेक्टेंगुलर कॉईल. या रेक्टेंगुलर कॉईलला असा पॉइंटर लावलेला असतो आणि इथं अशी एक सर्क्युलर अशी स्केल असते. याच्यामध्ये सर्क्युलर स्केल
समजलं की नाही, अशी सर्क्युलर स्केल असते, झिरो डिव्हिजन, फाईव्ह टेन फिफ्टीन ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह थर्टी अशा पद्धतीने, समजलं की नाही, हा झिरो डिव्हिजन, फाईव्ह टेन फिफ्टीन ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह आणि हे थर्टी अशा पद्धतीची स्केल असते तिच्या लावलेली, सर्क्युलर स्केल आहे. कोणती स्केल आहे ती? सर्क्युलर स्केल. ही सर्क्युलर स्केल आहे, त्याला यांनी म्हणजे याला सर्क्युलर स्केल म्हटलं तरी चालते किंवा मग अँग्युलर स्केल म्हटलं तरी चालते. अँग्युलर स्केल किंवा सर्क्युलर स्केल. आणि पॉइंटर जो असतो तो पॉइंटर याला जोडलेला आहे, हा पॉइंटर आहे, अॅल्युमिनियम पॉइंटर असतो तो. कोणता पॉइंटर असतो तो? अॅल्युमिनियम पॉइंटर, हा पॉइंटर आहे. समजलं की नाही? म्हणजे याच्यामधून जर करंट पास झाला आणि इथे जे असते इथे अशी इथे असं मी दाखवलेला इथे असा हा इथे स्प्रिंग असतो, त्याला स्पायरल स्प्रिंग म्हणतात. स्पायरल स्प्रिंग, हा स्पायरल स्प्रिंग आहे. तर हा जो स्पायरल स्प्रिंग आहे हा 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 स्पायरल स्प्रिंग आहे पहा, याच्यामध्ये या स्प्रिंग या स्प्रिंगमुळे डिप्रेशन झाल्यानंतर ती कॉईल पुन्हा वापस येते. म्हणजे याला असे दोन टर्मिनल असतात, ही जी चौकोनी कॉईल आहे असे दोन टर्मिनल असतात, करंट एंटर होते यामधून आणि करंट बाहेर निघून जातो. करंट पास झाला की हे पॉइंटर शोज डिफ्लेक्शन ऑन सर्क्युलर स्केल, करंट निघाला की तो पॉइंट ओरिजिनल पोझिशनला म्हणजे झिरो येऊन जातो. तो दिस इज अ नोन एज अ गॅलोनोमीटर. हे वैसा गॅलोनोमीटर दोन टाईपचं असते, पायोटेड टाईप आणि सस्पेंडेड टाईप. पायोटेड टाईप अँड सस्पेंडेड टाईप गॅलोनोमीटर आर टू टाईप्स, पायोटेक आणि सस्पेंडेड. म्हणजे इथं तुम्ही लिहू शकता, ठीक आहे, लिहू आपण नंतर. लॅबोरेटरीतलं जे असते ते पायोटेक टाईप गॅलोनोमीटर, म्हणजे हे पायोटेक टाईप गॅलोनोमीटर. सस्पेंडेड टाईप गॅलोनोमीटर इज मोर ऍक्युरेट, हे मोर ऍक्युरेट असते. पण पायोटेक टाईप हे लेस ऍक्युरेट आहे. पण लॅबोरेटरीमध्ये आपण याचा उपयोग करतो कारण हे पोर्टेबल आहे, एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी नेऊ शकतो आपण. लक्षात आलं? तर हे डायग्राम काढून घ्या तुम्ही. कोणती डायग्राम काढायची आहे तुम्हाला? ही डायग्राम काढून घ्या. हॉर्सशू मॅग्नेट, हॉर्सशू शेप मॅग्नेट, हे आयर्न कोर. कोणता आयर्न कोर आहे? हे आयर्न कोर सिलेंडर, हे मॅग्नेटिक सिलेंडर असते आतमध्ये, त्याला आयर्न कोर म्हणतात. आणि हे चौकोनी जी दिसते आहे ही ही रेक्टॅंग्युलर कॉईल आहे, व्हिच कन्सिस्ट ऑफ थिन इन्सुलेटेड कॉपर वायर, कॉपर वायर पासून ती बनलेली आहे. हा स्पायरल स्प्रिंग आहे, त्याला अॅल्युमिनियम पॉइंट अटॅच केलेला आहे. हॉर्सशू मॅग्नेटचे दोन पोल्स आहेत, नॉर्थ आणि साऊथ. ही सर्क्युलर स्केल आहे, याला पॉइंटर. हे जे रेक्टॅंग्युलर कॉईल आहे याला ऍक्च्युअली असे दोन टर्मिनल्स असतात, एकामधून करंट पास होतो आणि दुसऱ्यामधून करंट असा बाहेर निघतो. करंट वेन फ्लोईंग थ्रू कॉईल, दिस कॉईल इज डिफ्लेक्टेड. ही कॉईल अशी डिफ्लेक्ट होते, अशी डिफ्लेक्ट होते. म्हणजे ही कॉईल अशी असेल तर अशी होऊन जाते, अशी असेल तर अशी होऊन जाते. कॉईल इज डिफ्लेक्ट. आणि कॉईल डिफ्लेक्ट झाली की अॅल्युमिनियम पॉइंट डिफ्लेक्ट होतो आणि वी कॅन मेजर द डिफ्लेक्शन ऑन सर्क्युलर स्केल. आणि करंट मग इकून निघून जातो दुसऱ्या टर्न मधून, म्हणजे हे इथून करंट पास होतो आणि इथून करंट निघून जातो. करंट पास झाला की ते कॉईल डिफ्लेक्ट होते. कॉईल काय होते? अशी डिफ्लेक्ट होते. आणि डिफ्लेक्शन इज मेजर ऑन द सर्क्युलर स्केल. ही सर्क्युलर स्केल आहे. तर दिस इज द गॅलोनोमीटर. तर डायग्राम काढून घ्या गॅलोनोमीटरची. त्याला इंटरनल स्ट्रक्चर ऑफ गॅलोनोमीटर म्हणतात. दिस इज द डायग्राम ऑफ इंटरनल
स्ट्रक्चर ऑफ गैल्वेनोमीटर, इंटरनल स्ट्रक्चर ऑफ गैल्वेनोमीटर, इंटरनल स्ट्रक्चर ऑफ गैल्वेनोमीटर डायग्राम काढून घ्या तुम्ही, मग मी त्याची थिअरी लिहून देतो। तो लेबलिंग कौन गया है पूर्ण, एंगुलर स्केल, सर्कुलर स्केल, पॉइंटर, हॉर्सशू शेप मैग्नेट, हे आयन को चौकोनी कॉइल, रेक्टेंगुलर कॉइल, हा जो है ना तो गोल गोल सर्कुलर दाखल, स्पाइरल स्प्रिंग करंट असा पास झाला या कॉइल मधून, कॉइल अशी डिफ्लेक्ट होते, कॉइल डिफ्लेक्ट झाली की पॉइंटर असा डिफ्लेक्ट होतो आणि वी कॅन मेजर द डिफ्लेक्शन ऑफ कॉइल इन द सर्किट ऑन द सर्क्युलर स्केल। आता याच्यामध्ये कसं आहे, करंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिफ्लेक्शन, अँगल ऑफ डिफ्लेक्शन असं येतं, म्हणजे हा जेवढा जास्त करंट पास होईल तेवढं डिफ्लेक्शन जास्त होईल, हे त्याचं बेसिक प्रिन्सिपल आहे। तर हे झालं लेबलिंग आणि डायग्राम, काढून घ्या लेबलिंग आणि डायग्राम। ठीक आता लिहा, गॅल्वेनोमीटर गॅल्वेनोमीटर आर ऑफ टू टाइप्स, दोन टाइपचं गॅल्वेनोमीटर असते, वन नंबर पिवोटेड टाइप, दोन नंबर सस्पेंडेड टाइप, कॉइल टाइप। आपण जे पाहिलेलं आहे ते पायोटेड टाइप पाहिलेलं, आपण हे पाहिलेलं पायोटेड टाइप लॅबोरेटरी मधलं पाहिलेलं आपण। इट कन्सिस्ट ऑफ कॉइल, रेक्टेंगुलर कॉइल, ती रेक्टेंगुलर कॉइल आहे अशी चौकोनी, सस्पेंडेड इने सस्पेंडेड टांगणे, कशामध्ये टांगल्या, इने टू कॉनकेव पोल्स पीसेस ऑफ हॉर्सशू मैग्नेट, हॉर्सशू शेप मैग्नेट। हे जे पायोटेड टाइप गॅल्वेनोमीटर आहे ते रेक्टेंगुलर कॉइल पासून बनलेलं असतं, सर चौकोनी आकाराची कॉइल दाखवली होती ना, ते कशामध्ये टांगून ठेवलेली आपण, टू कॉनकेव पोल पीसेस, म्हणजे दोन कॉनकेव जे आपण पाहिलेले कॉनकेव आकाराचे दोन आपण असे दोन मॅग्नेट्स, स्ट्रॉंग हॉर्सशू मॅग्नेट असतात, त्याच्यामध्ये आपण ती कॉइल टाऊन ठेवलेली, असा त्याचा अर्थ आहे। इफ करंट पासेस थ्रू कॉइल, जर कॉइल मधून करंट पास केला देन कॉइल डिफ्लेक्ट, कॉइल डिफ्लेक्ट होईल, कॉइल का होईल डिफ्लेक्ट। आता कॉइल डिफ्लेक्ट झाल्यामुळे काय झालं, मग पॉइंटर तो असा हल्ला ना, आणि डिफ्लेक्शन ऑफ कॉइल देन डिफ्लेक्शन ऑफ कॉइल इज मेजर ऑन सर्क्युलर स्केल, डिफ्लेक्शन ऑफ कॉइल मेजर्ड ऑन बाय पॉइंटर किंवा बाय मीन्स ऑफ पॉइंटर,
किंवा पॉइंटर लिहू, बाय पॉइंटर. आपण पॉइंटरच्या साह्याने आपण डिफ्लेक्शन ऑफ कॉइल मेजर्ड ऑन सर्क्युलर स्केल, सर्क्युलर स्केलवर आपण बाय किंवा वैध हेल असं म्हणू आपण मेजर होतं वैध हेल्प ऑफ पॉइंटर, वैध हेल्प ऑफ पॉइंटर, पॉइंटरच्या साह्याने आपण ते डिफ्लेक्शन ऑफ द कॉइल मोजू शकतो. समजलं की नाही? करंट जर पास केला आपण कॉइल मधून तर कॉइल डिफ्लेक्ट होते, ते अशी कॉइल अशी डिफ्लेक्ट होते. लक्षात आलं? कॉइल अशी डिफ्लेक्ट झाली की पॉइंटर हलून जातो असा. म्हणजे डिफ्लेक्शन ऑफ कॉइल इज मेजर्ड ऑन सर्क्युलर स्केल विथ द हेल्प ऑफ पॉइंटर. काय लिहिलं आपण? इट कन्सिस्ट ऑफ रेक्टेंगुलर कॉइल सस्पेंडेड ऑन बिटवीन पोल पीसेस ऑफ हॉर्सशू शेप मॅग्नेट. करंट पासेस टू कॉइल देन कॉइल डिफ्लेक्ट. याचं प्रिन्सिपल काय? याचं प्रिन्सिपल आहे द डिफ्लेक्शन ऑफ कॉइल. द डिफ्लेक्शन ऑफ कॉइल इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू करंट. डायरेक्टली प्रपोर्शनल टू करंट फ्लोइंग थ्रू कॉइल. हे त्याचं तत्व आहे, प्रिन्सिपल आहे. म्हणजे त्या कॉइल मधून जर आपण जेवढा करंट पास करू तेवढं डिफ्लेक्शन दाखवेल. म्हणजे आय इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू थीटा. थीटा म्हणजे अँगल ऑफ डिफ्लेक्शन जो त्या स्केल आपल्याला मिळेल. हे तत्व आहे त्याच. आणि हे जे गॅल्व्हनोमीटर आहे, या गॅल्व्हनोमीटर पासून अॅमीटर आणि व्होल्टमीटर तयार करतात. त्याला थोडासा उसका मॉडिफिकेशन करना पडता. क्या करना पडता? मॉडिफिकेशन. दस गॅल्व्हनोमीटर, दस गॅल्व्हनोमीटर कॅन बी यूज एज ए कॅन बी यूज एज अॅमीटर ऑर व्होल्ट मीटर. आपण व्होल्ट मीटर भी यूज कर सकते. म्हणजे व्होल्ट मीटर आणि अॅमीटर काय? व्होल्ट मीटर आणि अॅमीटर ऍक्च्युअली हे गॅल्व्हनोमीटर जे आपण शिकतोय, थोडा मॉडिफिकेशन करणं पडतं आणि रजिस्टन्स लगाना पडतात सिरीज में और पॅरेलल. बस बाकी कुछ नहीं करना पडतं. उसके सिरीज में अगर रजिस्टन्स लगा दिया तो ये गॅल्व्हनोमीटर का कनेक्शन व्होल्ट मीटर में हो जाता. और वो गॅल्व्हनोमीटर को पॅरेलल में रजिस्टन्स लगा दिया तो अॅमीटर बन जाता. गॅल्व्हनोमीटर कॅन बी यूज एज ए अॅमीटर और व्होल्ट मीटर विथ सुटेबल मॉडिफिकेशन, विथ सुटेबल मॉडिफिकेशन. हा पॉइंट महत्वाचा आहे. डिफ्लेक्शन ऑफ हे प्रिन्सिपल आहे, त्याचा थिअरी आहे, त्याची बेसिक प्रिन्सिपल ऑफ गॅल्व्हनोमीटर. डिफ्लेक्शन ऑफ कॉइल इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू करंट फ्लोइंग थ्रू कॉइल. डिफ्लेक्शन ऑफ कॉइल इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू करंट फ्लोइंग थ्रू कॉइल. आणि गॅल्व्हनोमीटर पासून आपण अॅमीटर आणि व्होल्टमीटर तयार करू शकतो. थोडं त्याला चेंजेस करावं, रेजिस्टन्स लावावं लागतात, बस झालं, बाकी काही नाही करावं लागत. सिरीज मध्ये रजिस्टन लावलं तर व्होल्ट मीटर तयार होते, आणि पॅरेलल मध्ये रजिस्टन लावलं त्याला अॅमीटर तयार होते. ते पाहू नंतर. गॅल्व्हनोमीटर कॅन बी यूज एज अॅमीटर ऑर व्होल्ट मीटर विथ सुटेबल मॉडिफिकेशन. आणि गॅल्व्हनोमीटर जो असते गॅल्व्हनोमीटर हॅज अबाउट 100 ओहम रेजिस्टन्स. म्हणजे जवळपास त्याचा 100 ओहम रेजिस्टन्स असतो. समजलं की नाही? अँड करंट कॅरिंग कॅपॅसिटी, करंट कॅरिंग कॅपॅसिटी, त्याची जी करंट कॅरिंग कॅपॅसिटी आहे ते 1 मिली अँपिअर असते. 1 मिली अँपिअर, जास्त करंट नाही पास होऊ शकत. लक्षात आलं? अबाउट 1 मिली अँपिअर म्हणजे स्मॉल करंट कॅरिंग कॅपॅसिटी आहे त्याची, 1 मिली अँपिअर. मग आता तुम्हाला कसं, आपल्याला 10 अँपिअरचं 20 अँपिअरचं अॅमीटर तयार करायचं आहे,
कॅपॅसिटी तर 1 mA तर आपल्याला चेंजेस ठेवावं लागतो त्याच्यामध्ये, रेजिस्टन्स जोडावा लागतो, त्याचं कन्व्हर्शन मग अॅमीटर मध्ये होईल. तर गॅल्व्हानोमीटर हॅज अबाउट 100 ओहम रेजिस्टन्स, करंट कॅन कॅपॅसिटी 1 mA. तर एवढी माहिती तुम्ही गॅल्व्हानोमीटरची लक्षात ठेवा. डायग्राम गॅल्व्हानोमीटरची काढून दाखवली तुम्हाला, त्याचा प्रिन्सिपल डिफ्लेक्शन ऑफ कॉईल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द करंट फ्लोईंग थ्रू कॉईल, आय इज डायरेक्टली थीटा, प्रिन्सिपल लक्षात ठेवा. दोन टाईपचं गॅल्व्हानोमीटर असते, पायोटेड अँड सस्पेंडेड कॉईल टाईप. आपण जे शिकलेलं आहे ते पायोटेड टाईप गॅल्व्हानोमीटर आहे, हे लॅबोरेटरीमध्ये असते पायोटेड टाईप, कारण ते एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी हे पूर्ण अरेंजमेंट एका काचेच्या बॉक्समध्ये फिट केले असते. तुम्ही गॅल्व्हानोमीटर लॅबोरेटरीमधलं पाहिलं असेल, पोर्टेबल आहे, एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी नेऊ शकतो आपण. अशी कॉईल असते, ती कॉईल दोन मॅग्नेटमध्ये सस्पेंड केलेली असते, टांगलेली असते. तो दिस इज नोन एज अ गॅल्व्हानोमीटर.